साधारण 6 दिवस आधीच म्हणजे 16 मेला अंदमान निकोबार बेटांमध्ये मान्सून दाखल झालाय. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की आता हा मान्सून कुठेतरी थबकलाय. एकीकडे अंदमान निकोबार बेटांवर पावसानं धुमशान सुरू केलेलं आहे आणि दुसरीकडे बंगालच्या खाडीत कुठेतरी नैऋत्य मोसमी वारे रखडलेत अशी माहिती येते आहे. तर त्याचा परिणाम आता भारतातल्या मान्सूनच्या आगमनावर होणार आहे का, महाराष्ट्रात आणि मुंबईत मान्सूनची तारीख लांबणार आहे का, तसंच या लांबलेल्या तारखेमुळे यंदा महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या पावसावर परिणाम होणार आहेत का, असे सगळे प्रश्न आपल्याला पडले असतील. याच प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटात आपण घेऊयात. नमस्कार, मी हर्षदा. 16 मेलाच अंदमान निकोबार बेटांवर मान्सून दाखल झाला, नैऋत्य मान्सून वारे दाखल झाले आणि गेल्या 2 दिवसांपासून अंदमान निकोबार बेटांवर पावसानं धुमशान घातलेलं आहे. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वीपासून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातला काही भाग, तळकोकण, गोवा, कर्नाटक याबरोबरच मराठवाड्यातल्या लातूरमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस झालेला आहे. जोरदार सरीसुद्धा कोसळलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून दाखल झालाय का, तर नाही. महाराष्ट्रात अद्याप मान्सून दाखल झालेला नाही, तो अंदमान आणि निकोबार बेटांवरच थबकलेला आहे. आणि कालच एक माहिती आली आहे, ती म्हणजे नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते आता कुठेतरी बंगालच्या खाडीवर रेंगाळले आहेत आणि मान्सूनचा जो प्रवास आहे तो थबकला आहे. पण त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात मुंबईत दाखल होण्याची तारीख लांबणार आहे का, हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलाय. CNBC या वाहिनीला PG शर्मा हे स्कायमेटचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार येत्या 3 दिवसांमध्ये मान्सून हा केरळात दाखल होईल. म्हणजे आपण जर काही दिवसांपूर्वीच्या बातम्या पाहिल्या तर मान्सून केरळात दाखल होण्याची तारीख ही साधारण 26 ते 27 मे अशी वर्तवण्यात आलेली आहे. मान्सून सध्या बंगालच्या खाडीत थबकला असला तरी PG शर्मा यांच्या म्हणण्यानुसार तो केरळात 3 दिवसानंतर म्हणजे 27 मेला दाखल होईल. याचाच अर्थ पुढे तळकोकणात साधारण 5 जूनला आणि पुढे मुंबईला मान्सून साधारण 10-11 जूनला दाखल होईल अशी माहिती समोर येते किंवा असा अंदाज लावण्यात येतो आहे. अर्थातच PG शर्मा यांनी दिलेल्या तारखेत आणि या आधी दिलेल्या तारखेमध्ये फरक नसल्यामुळे मान्सूनच्या येण्याची तारीख बदलली नाही असं सध्या तरी आपण म्हणू शकतो. पण आणखीन एक प्रश्न आपल्याला पडलेला आहे, तो म्हणजे की नैऋत्य मोसमी वारे जर बंगालच्या खाडीवर थबकले आहेत तर मग यंदा पावसावर त्याचा परिणाम होणार का, कारण कोरोनानंतर साधारण 2 वर्षानंतर मार्केट पूर्णतः ओपन झालेलं आहे. त्यामुळे इन्फ्लेशनच्या दृष्टीनं यंदा संपूर्ण मार्केटचं लक्ष हे या वर्षी होणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. कारण देशातल्या एकूण पर्जन्यमानात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून होणाऱ्या पावसाचा वाटा हा 70% आहे. त्यामुळेच पाऊस यंदा कसा होणार याबद्दलची क्युरिओसिटी ही आपल्या सगळ्यांमध्ये आहे. तर या PG शर्मा यांच्याच मुलाखतीत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा पावसाळी 2 महिने जे आहेत, जून आणि जुलै, या 2 महिन्यांमध्ये पुरेपूर पाऊस संपूर्ण भारतात होणार आहे. 160% पाऊस होईल असं त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी आणखीन एक माहिती दिलेली आहे, ती म्हणजे की गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातल्या काही भागामध्ये यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. पण महाराष्ट्राबद्दल त्यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये चांगला पाऊस होईल अशी माहिती PG शर्मा यांनी या मुलाखतीमध्ये दिलेली आहे. सध्या तरी पाऊस चांगला होईल असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. पण दुसरीकडे संपूर्ण भारतामध्ये मान्सूनसाठीची अनुकूल परिस्थितीही निर्माण झालेली आहे. राजस्थानच्या पश्चिम भागामध्ये मात्र तशी परिस्थिती नसल्याचंही शर्मा यांनी या मुलाखतीत सांगितलेलं आहे. राजस्थानमध्ये हीटवेव्ह येण्याची शक्यता आहे, पण बाकी संपूर्ण भारतामध्ये मान्सूनसाठीचं अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे. त्यामुळे जर लहरी वातावरण बदललं नाही, लहरी वारे बदलले नाहीत, तर मात्र मान्सून वेळेवरच भारतात, महाराष्ट्रात आणि मुंबईत दाखल होईल.